नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आणि एटी के टीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं सांगणार आहे काही अपडेट नाही आहे पण मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट शिकवणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्यातले बरेच विद्यार्थी माझा संपूर्ण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही आहेत चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा तुम्हाला एक्झाम अपडेट मिळत राहतील हे बघा विद्यार्थी मित्रांनो मला बरेच जण कमेंट करतायत आहेत की सर आम्ही आमचे टाईम टेबल आलेले आहेत आम्ही कुठे आहोत आमचे सर्क्युलर आलेले कुठे आहोत हे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक युनिव्हर्सिटी ही वेगवेगळे -वेग डिसिजन घेत आहे तुम्हाला तर माहितीचे त्यामुळे काय करायचं तुम्ही तुमच्या वेबसाईटवर कसं जायचं तुम्हाला एक शिकवणार आहे तर काय करायचं गुगलवर जायचं मी स्क्रीन थोडी फुल करून तुम्हाला सम शिकवण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे आम जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय करायचं आता समजा मी उदाहरण देऊन सांगेल की बामू युनिव्हर्सिटी हां आता तुम्ही काय करायचं तुमची तुमची युनिव्हर्सिटीचं नाव गुगलवर सर्च करायचं इथं मी त्या काय टाकल बामू नुसतं बामू टाकल तुम्ही तुमची युनिव्हर्सिटी टाकायची सर्च करायचं ठीक आहे सर्च केल्यानंतर थोडा वेळ थांबायचं वेट करायचं खाली येईल असं तर मग बामू डिजिटल युनिव्हर्सिटी आता समजा मुंबई युनिव्हर्सिटी असेल कोल्हापूर युनिव्हर्सिटी असेल वगैरे वगैरे तर ती तुम्हा तुम्हाला डिजिटल युनिव्हर्सिटी म्हणून येईल त्याच्यावर क्लिक करायचं ठीक आहे <coughs> क्लिक केलं की के थोडा वेळ वेट करायचा नंतर मग असं येईल हे बघा विद्यार्थी मित्रांनो जवळपास मुंबई युनिव्हर्सिटी आणि बाम युनिव्हर्सिटीचं पोर्टल वेबसाईट ही जवळपास सारखी आहे आता इथं आलेलं आहे तीन ऑप्शन क्लिक हेअर तर ह्याच्यातलं सेकंड ऑप्शन करायचं क्लिक हेअर बाम युनिव्हर्सिटी पोर्टल म्हणजे तुम्हाला तुमच्या पोर्टलवर व्यवस्थित जाता येईल त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होईल तिथे न्यूज अँड इव्हेंट्स ॲप्लिकेशन फॉर्म सर्कुलर नोटीस डाउनलोड ठीक आहे त्याचं जे काही सर्क्युलर आलेले असतील जे काही टाईम टेबल आलेले असतील हे तुमच्या स्क्रीनवर दिसत असतील ओके आणि इथे तुम्हाला दिसत असेल की अनाऊन्स सध्याच्या घडीला काय चाललेलं आहे लेटेस्ट ले काय चाललेलं आहे ठीक आहे आता समजा एखाद्याला सर्क्युलर बघायचं असेल की आपल्याला विषयी लेटेस्ट सर्क्युलर काय आलेलं आहे तर सर्क्युलर नोटीसवर तुम्हाला दिसत असेल तर त्यावर क्लिक करायचं तुमच्यासमोर अशी एक पी डी एफ डाउनलोड होऊन समोर स्क्रीनवर येईल ठीक आहे अशी पी डी एफ तुमच्यासमोर येईल आणि तुम्हाला काय अपडेट आहे लेटेस्ट सर्क्युलर काय आहे हे असं दिसून जाईल समजलं विद्यार्थी मित्रांनो तर असं करायचं आणि जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला आपला टाईम टेबल बघायचा असेल तर डाउनलोड्सवर तुम्हाला दिसत असेल एका साईडला बाजूला डाउनलोड्स तर ह्या मोरवर क्लिक करायचं मोरवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला बरेच टाईम टेबल दिस दिसतील एम एस सी बी एस सी ठीक आहे बी एस सी बी कॉम बी ए बरेच विद्यार्थ्यांचे असे टेबल दिसतील बरेच म्हणजे जे काही आहेत ते टाईम टेबल दिसतील तर मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगल की आपण एक बी एस सीचा टाईमटेबल तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेल तर तुम्ही काय करायचं बी एस सीच्या टेबल वर क्लिक करायचं समजा तुम्ही ज्या ज्या ह्याच्यामध्ये असाल तर ते पी डी एफ तुमच्यासमोर आपोआप डाउनलोड होऊन येईल तर बी बी ए बी सी एसाठी आलेला आहे असा टाईम टेबल येईल तुमच्यासाठी ती पी डी एफ डाउनलोड झालेली असेल तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड्समध्ये जाऊन सेटिंगमध्ये जाऊन बघायची कळालं विद्यार्थी मित्रांनो तर अशा प्रकारे हे तुम्ही तुमच्या पोर्टलवर जाऊन कोणत्याही युनिव्हर्सिटीचे असाल जवळपास सारखेच पोर्टल असतात तुम्हाला नवीन ॲप्लिकेशन आलेले कळतील तुम्हाला कोणते फॉर्म भरायचे ते आलेलं कळल ठीक आहे सर्व ते करतील टाईम टेबल आलेला कळल ठीक आहे तर जवळपास तुमचा हा डाऊट क्लिअर झालेला असेल जरी काही डाऊट असतील तर मला कमेंट करा मी कमेंट प्रत्येकाचे फॉलो करत असतो तुमचा प्रश्न मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड कसा रिसेट करायचा हे सांगण्याचा मी प्रयत्न करेल आता बरेच विद विद्यापीठ काय करत आहेत की विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन फॉर्म भरून घेत आहेत की त्याच्यातून मेन्शन करतायत की तुम्ही कोणत्या पद्धतीने एक्झाम देणार आहात तुमच्याकडून मेल आय डी घे जा घेत आहेत आणि प मोबाईल नंबर घेत आहेत की जेणेकरून तुमच्यावर त्याच्यावर एक्झाम लिंक येईल ठीक आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी लॉग इन आय पासवर्ड कसा रिसेट करायचा हा मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे